गोय विधानसभा वेचणूक 4 फेब्रुवारीक जातली. ब्रेस्तारा सांजे 5 वरां पर्यंत सगळ्या पक्षांनी आपले प्रचार केले. आपापल्या परीन सगळ्या पक्षांनी आपल्या विजया खातीर सगळे यत्न केले आसात. वेचणुकेची निमाणी पत्रकार परिषद म्हणून काँग्रेस पक्षान पणजे पत्रकार परिषद आयोजित केली. या परिषदेन काँग्रेसचे दिग्विजय सिंग हांणी भाजप सरकारच्या कामांची टीका केल्या. प्राइम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी हॅज बीन टॉकिंग ऑफ न खाऊंगा न खाने दूंगा. And if you see the track record of the BJP government in Goa for the last 5 years, which we have been exposing from time to time, they have not responded to our charges, and the mechanism of Lokayukt has not been activated also. The BJP government in Goa has been involved in crony capitalism in almost every department, and one of the major reasons why Manohar Parrikar ji does not want to leave Goa to anyone but would like to continue is because to him Goa is a goose which lays the golden egg for him. Go TV khatir Ravindra Dalvi. भाजपान साथ दिल्ल्या प्रियोळेच्या अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांक कळून चुकलेले आसा की त्यांचो पराभव निश्चित आसा आणि तेका लागून ते मंगोच्या कार्यकर्त्यांक धमकोवपाक लागल्या. भाजपाचे नाव अख्ख्या देशांत प्रसिद्ध आसा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी असले कृत्य करप हे सोबना. भाजपान हेचे कडे दुर्लक्ष केला असे दीपक ढवळीकर हांनी घेतिल्ल्या पत्रकार परिषदेन सांगले. प्रियोळ मतदारसंघात मगो पक्षाचा विजय निश्चित असा असो विश्वास त्यांनी दाखवला. आता सोपयता असताना घराघरात ज्यांना आम्ही गेले त्यांना मुद्दाम सांगपाक उमेद जाता की 80% लोकांच्या आमकां प्रसिदाद मेळा. काल आमची जाहीर सभा झाली आणि जाहीर सभेत 6,500 लोकांची उपस्थिती प्रियोळ मतदारसंघातल्या लोकांची उपस्थिती आशिल्ली. गेल्या 4 दीस आम्ही ह्या मतदारसंघात प्रचार करता, कॉर्नर मिटींग घेतात आणि वेगळोच एक अनुभव ह्या मतदारसंघात आमकां येवपाक लागलो. ज्या उमेदवाराक भाजपान पाठिंबो दिला त्या उमेदवाराचे कार्यकर्ते धिंगाणा घालपाक लागले मेळत थंय. त्यांकां कळ्ळें की त्यांचो पराभव निश्चित आसा. त्या निमित्तान हें जाणून घेवन ते आमचे तो कॉर्नर मिटींगेक डिस्टर्ब करपाचो प्रयत्न केलो. आमच्या कार्यकर्त्यांक धमके दिवपाचो प्रयत्न तेणी केलो. चालूच आसा तेंचो. तुमकां बॉम्ब सारख्या वाड्यार आयल्यार चळयतले इतपत धमकी दिवपाचे प्रयत्न तेंच्या माध्यमांतल्यान जाले. आनी एक वायट दिसता, भाजपाचें नांव, भारतीय जनता पार्टीचें नांव आज देशभर आसा. देशाचें राज्यकारण ते करतात आनी हांगा सपोर्ट दिल्ल्या अपक्ष उमेदवाराक जे कितें धिंगाणां घालतात त्याचेर नजराआड करतात. खरें म्हणल्यार त्यांनी लोकशाहीच्या ह्या डेमोक्रेसी कंट्रीन त्यांनी खंयच्या वायट गोश्टीचेर निशेद करूंक जाय आशिल्लो तो सुद्दां त्यांनी आज करूं ना. ते सुद्दां ह्यातूंत सहभागी आसात काय अशें आमकां सगळ्या लोकांक दिसूंक लागलां ह्या मतदाराक. गो टी व्ही खातीर संदीप पालकर.
जुवारी नगरातले सगळे झोपडे काढून त्या लोकांक तांची घरां बांधून दितले असे आश्वासन रक्षामंत्री मनोहर पर्रीकर हांणी केले. गोंयांत फुडले सरकार भाजपाचेच येतले आनी ह्या काळांत जुवारी नगरांत एकूय झोपडपट्टी दिसची ना. सगळ्यांक घरां दिवन ती तांच्या नांवार करतले असे तांणी सांगले. पण दोन गजाली मदीं आड आयल्यो. एक म्हणजे मायनींग हे जाल्या मुळे बॅन जाल्या मुळे द स्टेट रेवेन्यूज वेर टोटली डिस्ट्रप्टेड. दॅट इज वन. सेंट्रल गव्हर्नमेंट देर वॉज नो स्कीम फॉर सच थिंग. बट नाव प्राईम मिनिस्टर इन इवन बजेट टुडे दे हॅव गिव्हन लॉट ऑफ स्ट्रेस ऑन हाऊसिंग. हाऊसिंग फॉर 2 to 5 स्कीम डिक्लेअर केले. So we, I have already discussed with the minister, concerned minister, that funding, major portion of the funding will come from the central government. State government will contribute 50, central government will contribute 50%, and we will ensure that this, in 3 years these houses are allotted to them on the ownership basis. I think I'm a Kelami. लोक जाणा आनी ह्याच खातीर हांव म्हणटा हांव कॉन्फिडंट आसा की आमी जिखतले. लोक जाणा दुसरे कँडिडेट घडून कितें म्हणटले. थोडे कितें म्हणटा जे रस्ते हांवें केल्या तेणेन केल्या म्हणटा. थोडे म्हणटा कांय करूंक ना फोटी सांगून लोक फोटो ना. कित्याक लोक आतां शाणो आसा. लोक जाणा लोकांक फोटोवंक जायना. गो टी व्ही खातीर सिद्धया हिरेमठ.